गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या कक्षेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शासनाने 8 महिन्यापूर्वी अनुदानाची 45 लाख रुपये रक्कम दिली असताना तहसील कार्यालयाच्या लापरवाहीमुळे या रकमेचे वाटप न केल्याने अखेर दिनांक 9 जानेवारी रोजी गारपीटग्रस्त शेकडो शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांच्या कक्षात दिवसभर बसून ठिय्या आंदोलन केले. यात काटे, एकलारा या शेतकऱ्यांचा समावेश होता. याच मागणीसाठी या शेतकऱ्यांनी तहसील समोर 10 दिवसांपूर्वी बैठा सत्याग्रह केला असता 8 दिवसात रकमेचे वाटप करू व यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्याचे लेखी आश्वासन प्रभारी तहसीलदार समाधान राठोड यांनी दिले होते. पण यावर काहीच कारवाई न झाल्याने अखेर पुन्हा तहसीलदारांच्या कक्षातच आंदोलन करण्यात आले. दिवसभर तहसीलदार हजर नसल्याने यावर तोगडा निघाला नाही. याच मागणीसाठी या शेतकऱ्यांनी 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घेराव घातला होता. सन 14-15 या हंगामात गारपीटमुळे बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. एकलारा, काटे या 2 गावाच्या पीक नुकसानाचा पंचनामा अहवालात प्रचंड घोड असल्याने हे वाटप होऊ शकले नाही तर तहसीलदार कार्यालयातून अहवाल गायब झाल्याची चर्चा आहे. यांची सखोल चौकशी होऊन सत्यता बाहेर येणे आवश्यक आहे. अनुदानाची रक्कम पडून असताना त्या रकमेचे वाटप न करण्यात मोठमोठे गौडबंगल असल्याची चर्चा महसूल प्रशासनात होत आहे. अनुदान वाटप करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.